नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज खंडाळे. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 7 भिंगे व त्यांचे उपयोग यामधील जो भिंग असतो त्या भिंगाशी संबंधित विविध व्याख्या आहेत, त्या व्याख्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपणास माहित आहे की भिंग बनतो कसा? दोन गोलीय अर्शांपासून भिंग हा बनतो. आता हा जो आहे हा बहिर्वक्र भिंग या ठिकाणी तयार झाला आहे. हा जो भिंग आहे हा बहिर्वक्र भिंग या ठिकाणी तयार झाला आहे. तसेच आपण हा या ठिकाणी अंतर्वक्र भिंग तयार झालेला आहे. बघा, या ठिकाणी दोन्ही कडा या बाहेरच्या दिशेने फुटी झालेल्या आहेत. हा एक बहिर्वक्र आणि या ठिकाणी दोन्ही भिंगाच्या दोन्ही कडा आतल्या बाजूने त्या एकत्र आल्यासारख्या वाटतात. हा झाला अंतर्वक्री भिंग. आता आपला भिंग हा दोन गोलीय पृष्ठभाग, दोन गोलीय आरसे यांच्या पृष्ठभागापासून किंवा यांच्या काही भागांपासून भिंग तयार होतो. मग त्याच्याशी संबंधित ज्या काही व्याख्या आहेत, पहिली आहे वक्रता केंद्र. मग मित्रांनो, वक्रता केंद्र म्हणजे काय? समजा आपला हा एक वर्तुळ आहे, आपल्या वर्तुळाला केंद्रबिंदू असतो, त्याप्रमाणे हा या भिंगाचा केंद्रबिंदू आणि या केंद्रबिंदूस वक्रता केंद्र असे म्हणतात. यास काय म्हणतात? वक्रता केंद्र. मग हा एक गोल, याचा हा एक वक्रता केंद्र, तसेच हा दुसरा गोल, याचा पुन्हा हा वक्रता केंद्र. म्हणून एका भिंगास दोन वक्रता केंद्र असतात, जे आपण C1 आणि C2 या अक्षराने दाखवले. त्यानंतर वक्रता त्रिज्या, हा एक गोल, हा दुसरा गोल. जसं आपल्या वर्तुळाला त्रिज्या असते, प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते की बाळांनो, त्याप्रमाणे पहिल्या वर्तुळाची त्रिज्या R1 आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2. याप्रमाणे एका भिंगाला किती त्रिज्या असतात? दोन, R1 R2. त्यानंतर मुख्य अक्ष, हा पहिल्या वर्तुळाचा काय आहे? वक्रता केंद्र. हा दुसऱ्या वर्तुळाचा काय आहे? वक्रता केंद्र. आपणास माहिती आपण याला वर्तुळ केंद्र म्हणतो. आपल्या गणिती भाषेमध्ये भिंगांच्या वेळेस याला वक्रता केंद्र म्हणतात. मग ज्यावेळी दोन वक्रता केंद्रांमधून जाणाऱ्या रेषेस, दोन वक्रता केंद्रांमधून जाणाऱ्या रेषेस मुख्य अक्ष म्हणतात. काय म्हणतात? मुख्य अक्ष. बघा मग, हा झाला आपला बहिर्वक्र भिंग. या बहिर्वक्र भिंगाचा हा वक्रता केंद्र C1, तसेच हा दुसरा C2, यांच्या या त्रिज्या R1 R2 आणि ही मुख्य अक्ष. तसेच या बाजूला हा अंतर्वक्र भिंग आहे, याचा पण हा C1 वक्रता केंद्र, हा C2 वक्रता केंद्र, तसेच याची त्रिज्या R1 आणि याची पण त्रिज्या R2 आणि दोन वक्रता केंद्रांना जोडणाऱ्या मुख्य वक्रता केंद्रांना जोडणाऱ्या रेषेस आपण काय म्हणतो? मुख्य अक्ष म्हणतो. मग या झाल्या भिंगाशी संबंधित काही व्याख्या. आपण पुढील तासाला याच्यात अजून काही व्याख्या राहिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.